फळ कांदा आणि उन्हाळ कांद्याच्या हंगामामध्ये मोठं अंतर असल्यामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण होणार आहे. परिणामी कांद्याचे दर आगामी काळात चढेच राहणार असल्याचं नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय. आज मी भाव सांगू शकत नाही, पण यावेळेस विक्रमी भाव मिळणार एवढं नक्की. विक्रमी भाव मिळणार म्हणजे शेतकऱ्याला फार पैसे मिळतील असं कोणी गृहीत धरू नये, कारण उत्पादनच त्याचं घटलेलं असणार आहे आणि आपण डिमांड पुरवू शकत नाही. मग डिमांड अँड सप्लायच्या रूलप्रमाणे त्याची भाववाढ होईल एवढं निश्चित. कांद्याचे हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं न भूतो असे उपाय योजले आहेत. हस्तक्षेप योजनेत नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केली जाईल. कांद्याच्या किमान निर्यातक्षम मूल्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. कांद्याची निर्यात बंद करण्यात आली आहे. बाजारपेठेतील खरेदी विक्री व्यवहारांचे दररोज अहवाल देणं बंधनकारक करण्यात आले. साठवणुकीवर 500 क्विंटलचे निर्बंध लावण्यात आले आहेत. एवढे कठोर उपाय योजूनही कांद्याचा दर आजही 5 ते 6 हजार प्रति क्विंटलच्या घरात आहे. दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारनं इजिप्त मधून कांदा आयात करण्याचं धोरण आखलंय. हा 1 लाख क्विंटल कांदा बाजारात आल्यानंतर दर नियंत्रणात येतील अशी आशा वाणिज्य मंत्रालयाला आहे. तिथंच कांद्याचं आता शॉर्टेज आहे, तर तुम्ही तिथून इम्पोर्ट कुठल्या बेसवर करणार आणि ते कुठल्या ग्राहकाला देणार? आणि इम्पोर्ट करायचं असलं तर प्रायव्हेट व्यापाऱ्यांना माहिती आहे, कुठे जर आपल्याकडे दर वाढले तर व्यापारी कुठूनही इम्पोर्ट करू शकतात. मग तुम्हाला सांगायची काय गरज? हे ग्राहकाला खुश करण्याकरता आहे की आम्ही इम्पोर्ट करून राहिलो. असं असलं तरी कांद्याच्या दर्जात मोठी तफावत जाणवणार आहे. नाशिकच्या कांद्याची चव जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशातील कांद्याचा आकार, रंग, वास आणि चव सर्वसामान्यांना फारशी भावत नाही. आयात कांद्यामुळे शेतकरी आणि ग्राहक किती समाधानी होतील ही शंकाच आहे. नुकसान होईल ना, जे आता शासनाने आयात केलं, आमचे थोडे सडके पडके निघू राहिले, तर त्याला बाजार भाव या सीझन मिळणार आहे, त्याच्यामुळे शासनाची लई मोठी चूक आहे ना. तर कांदा नसता बोलवलं, कमीत कमी आमचे कांदे 4-5 हजार रुपये विकले असते, कारण अतिदृष्टीमुळे कांदा पीक राहिलंच नाही ना. गव्हर्नमेंटनी कांदा आयात करून जर कांद्याचे भाव कमी झालेच नाही तर मग आमच्या सर्वसामान्यांना काय फायदा? जर कांदा आयात करूनही 100 रुपयेच मिळत असेल तर त्याचा सर्वसामान्यांना काहीच फायदा नाही. शिवाय आयात प्रक्रिया पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत पोळ कांदा बाजारात येईल आणि दर उतरतील, त्यामुळे याचा नेमका किती उपयोग होणार हे सध्या तरी सांगणं कठीण आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक.